प्रश्न, तुमचे इशू, तुमचो आशा, तुमचो आकांक्षा, आमची माझी लोकनामो। आता गेली 10 वर्सां आली आमचे मायनिंग बंद असा, पण अजून मेरेन म्हणटा ते मायनिंगेचे सारखं तोडगो म्हणतात ते कित्याक काढूंक ना हे बीजेपी सरकारान जावं। आणि जेव्हा पहिली जेव्हा स्टार्ट झाली त्यांना 2012 बंद पडलेली आणि बीजेपी सेंट्रलाक बीजेपी नसली काँग्रेस झाली आणि त्यांना एक मोदी हांगासर व्हडली रॅली घेतलेली ओल्ड गोवा बायपासाचेर, सो ते मिरशे हांगासर ते रॅलीक सुद्धा त्यांनी मोठ्या दबावान सांगलेले की बाबा ही मायनिंग असा पण ती आम्ही कशी करून स्टार्ट करतले, सस्टेनेबल मायनिंग म्हणतात ती स्टार्ट करतले आणि ह्याचे आमचे उत्तर असा म्हणून त्यांना हे 2012 सांगलेले। आता ही झाली 12 वर्सां जायत येयली, सो 12 वर्सां मेरेन अजून मेरेन ते उतराचे तर थांबना जाल्यार कसली गॅरंटी दिता आनी जाल्यार आम्ही ह्या गोयकारांनी आणि लोकांनी चितपाक जाय की बाबा आता ह्यो जेव्हा 2012 वर्सांचे गॅरंटी तर पूर्ण करूंक शकना जाल्यार आता ह्यो गॅरंटी देऊन किती करतलो, 10-12 हजारांक खंयसर जॉबाक वचपाचे ना जाल्यार कसले काम मेळटा ते करपाचे। इवन आता आमचे ड्रायव्हर्स बी आहा पळय ते आमच्यापेक्षा त्यांची परिस्थिती वाईट झाली असा, कित्याक जे ड्रायव्हर आमच्याकडे आसले त्यांना काम ना आणि त्यांची एज झालेली असा, सो ते खंयसर कामांक गेल्यार त्यांना पहिलीच विचारतात तुमची एज। लोकांचे ट्रक चलताले त्याचेर गॅरेजी त्याचेर लोकांची शॉपां हे सगळी बंद पडलेली आहा, जाल्यार बीजेपी गव्हर्मेंट येयला आणि हे सगळे बंद झाले आहा। आणि मोदी जे सांगता व्हडली व्हडली आश्वासनां दिता जाल्यार गोंयान तरी आमकां कांय जाजून हांगा कसलीच आश्वासनां ताणें पाळूंक ना आणि ही सगळी त्याची फटींगपणां चालल्या। नोटबंदी केली कोणाक फायदो झालो, बारीक मनशांक फायदो जावंक ना, मायनिंग बंद करून बारीक मनशांक सगळ्यांक त्रासांत घातले, लोकांचे ट्रक बंद पडले, लोक रिणांनी बुडले। प्रमोद सावंतचो गोंयान जो मुख्यमंत्री सांगता भिवपाची गरज ना म्हणून जाल्यार कोविडान कोणाच्या घरान मेळ्ळा तांकां कितें त्रास जाला ते तांकां खबर आहा आणि हो आसून आसून सांगता भिवपाची गरज ना म्हणून। म्हणजे कोणाक गव्हर्मेंट नोकऱ्यो दिवंक ना, कांय करूंक ना। इलेक्शन लागी पावले काय गोयचो सीएम मुख्यमंत्री प्रमोद सावंत मायनिंग चालू करपाच्यो गडबडी करता, मायनिंग आपण आज चालू करतलो फाल्यां, पूण अजून त्याचे कडेन कांयच जमलेले ना। आणि सकाळीं तो असे राजकारण करता, सुडाचे राजकारण करता। जाल्यार सत्तरीत सगळ्यांत महत्वाचो इश्यू जो आसा तो आमच्या आलवार जमनीचो, म्हणजे पुर्तुगेज काळांत जो पुर्तुगेज गव्हर्मेंट आशिल्लो त्या गव्हर्मेंटान त्या सरकारान 70 लोकांक आलवार जमनी दिल्ली। त्या काळार लोक शिकिल्ले नाशिल्ले, कोण व्हडलेशे नाशिल्ले आणि ताका लागून ज्यो जमनी आसा त्यो आजे आणि पणजेच्या नांवार आसा। पण त्या काळार एका काळ म्हणजे गोंय मुक्त जावच्या पयलीं त्या खातीर 70 सगळ्या लोकांचो हो डिमांड आसा की सरकारान ह्यो जमनी आमच्या नांवार करताना किंवा आमकां दिताना तुमची जी किचकटपणां जी आसा ती थोडी कमी करता। म्हाका दिसता हे सरकारी जे हे अधिकारी आसात न्हू हेच फुडें व्हराना असं म्हाका माझो जाल्यार सर्व आरोपच आसा हेचेर की हे ते सुशेगाद धिदोन काम करतात काय असं म्हाका दिसता। आता 2 वर्सां झाली म्हाका दिसता हांगा आमचे ते हे बी सर्वे बी करून गेले अजून कारण पत्तोच ना त्याचा, आता आम्ही चौकशी करता काय झालं काय त्यांना हे सरकारान मोदी बरे हे पावचे कोण तरी म्हाका जर असे दिसता की मोदी कडे वयचे हे लोकांनी आणि सांगचे की मोदी कडे आम्ही तरी कसे पावतलो त्यांना काय तरी त्याची जो 70 आमच्या जमनी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या जमनी असतात हेतू काही मालकी असतात काही अप्रामेंट असतात काही कलेक्टर ऑर्डर असा काही एनक्रोच असतात आणि काही जो असतात अगदी रेअरली 70 तालुक्यात आलवारा प्रकारच्यो ज्यो जमनी असतात म्हणजे टायटल ज्याका म्हणतात ते टायटल आलवारा टायपचे असलेल्यो अशो काही जमनी असतात आणि त्या जमनी विशयचो विचार ह्या सरकारान केल्लो असं दिसता। वयर दिसलें हो सरकार त्या जमनीचो शेतकऱ्याचो विचार करता असं त्यांना दिसलें, म्हणून त्यांच्यानी जो किती सर्वे केला काही जाग्याचेर हांवूय पावला पण मॅक्झिमम 99% त्या उरलेल्या कमिटीन आणि बीड त्याची सगळी किंवा क्रेडिट त्याचे सगळे मनोहर हिवरेकराक वयता। हो प्रोसेस आहा तो त्यांच्यानी चालू केला पण तेतूरचो आमकां दुबाव दिसता कारण काय आमकां गव्हर्मेंटाच्यो कलेक्टर ऑर्डरी आसा आणि त्यो सुरू ऑर्डरी आहात त्यो ह्यांच्यानी फॉरेस्टान आमकां एफएलसी म्हणजे त्यो केसी करपाक लायल्या। म्हाका असं दिसता की ह्यो ज्यो गव्हर्मेंटान आमकां ऑर्डर दिल्ली आसा कलेक्टराची ऑर्डर आसा आणि कलेक्टराची ऑर्डर सुद्धा फॉरेस्टर मानूंक शकना, हेचो अर्थ हांगा असं आमकां दिसता की हांगा एक हुकूमशाही चाललें की काय। पण तिसरी पिढी माझी हांगा चलता पण हे गाव जावं हांगातली जी लोकवस्ती आसा
हेंका बरीचशी वर्सां जाल्ली आसा आनी ती वर्सां आमी सरकारा कडच्यान मागता की तुमी अभयारण्य करा वाघ प्रकल्प करा आमकां कांय फरक पडना फक्त आमच्यो जमनी ज्यो आसा आमची वसाहत जी आसा ती आमची सोडा आनी तेज्या भायर तुमी जमनी हें करा.